हालेलुया 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 हालेलुया। यशा 58:9-12 वचन, तेव्हा तू आरू करशील, तो परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील, तेव्हा तो म्हणेल हा मी आहे। जर तू आपल्यामधून जोखंड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखविण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेलाच देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झलकेल, निबिड अंधकार तुला मधनाचे तेज असा होईल। परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करील, तू भरपूर पाणी दिलेल्या मल्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील। बहुत काल मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील, पूर्वीच्या पिढ्याने घातलेले पाय तू पुन्हा उभारशील, मोडीतोडीचा जीर्णोद्धार करणारा वस्ती होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल। वचन काय सांगते पा, परमेश्वर पिता म्हणते, जर तू कोणावर दोष लावणार नाही, तू कोणाची निंदा करणार नाही, तर तू गरीबांना अन्न देशील, भुकेलांना अन्न देशील, वस्त्रहीनांना वस्त्र देशील, गरजवंतांना तू मदत करशील, तू चांगल्या गोष्टी करशील, तर परमेश्वर पिता म्हणते, मी तुझा अंधकार प्रकाशामध्ये बदलेन, मी तुला आशीर्वादित करीन, तुझ्या जीवनातले सर्व दुःख दूर होतील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे तू होशील, मी तुझ्या जीवास तृप्त करीन, तुझ्या हाडास मजबूत करीन, आणि तू परमेश्वर पिता म्हणते आणि तू बहुत काळ मोडून पडलेली शहरे पुन्हा बांधशील, तू जीर्णोद्धार करशील, तू दुरुस्ती करणारा रस्त्याची दुरुस्ती करणारा असा तुझ असे तुझे नाव पडेल। परमेश्वर पिता काय म्हणते पहा, देव पिता म्हणते, जर तुम्ही माझे नियम आज्ञा पाळणार, गरजवंतांना मदत करणार, कुणाची निंदा करणार नाही, कोणावर दोष लावणार नाही, तर मी तुमच्या हाडास मजबूत करीन, तुमच्या जीवनात काहीच कमी पडणार नाही, मी तुमच्या जीवाला भरपूर पाणी देईन, म्हणजे तुमची मी तृप्ती करीन। परमेश्वर पिता म्हणते पुढे, तू अशी कामे करशील की ज्याद्वारे तुझे नाव श्रेष्ठ होईल, मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील, तुझे नाव रस्ता दुरुस्त करणारा असे पडेल, मी तुला श्रेष्ठ बनवीन, मी तुला उंच करीन, मी तुला थोर बनवीन, जर तू माझे नियम पाळणार तर। परमेश्वर पिता आपल्याला एक मजबूत बनवत आहे, परमेश्वर पिता आपला थोर बनवण्यासाठी आणि श्रेष्ठ बनवण्यासाठी तयार आहे, परंतु हे कधी होणार, जेव्हा आपण प्रभूचे नियम पाळणार, जसे की आपण पवित्र रीतीने जीवन जगणार, आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचं जर पाप नसणार तर, आपल्या जीवनात चांगली वृत्ती असणार तर, प्रभू म्हणतो मी तुला थोर बनवीन, मजबूत बनवीन, तुझं नाव होईल, तू श्रेष्ठ बनशील। प्रभूने संदेष्टाला पण म्हटलं, मी तुमची कशा प्रकारे मजबूती करीन, जो तुम्ही माझा प्रसार करता, माझं वचन तुम्ही लोकास देता, तर मी तुम्हाला मजबूत भिंत बनवीन, तुमच्या जीवनात मी काम करेन, मी तुम्हाला सर्वांहून थोर आणि श्रेष्ठ बनवीन, अशा प्रकारे मी तुम्हाला बनवीन, जर तुम्ही माझे नियम पाळतील, माझ्या वचनाचा प्रसार करतील, मी जे सांगत आहे ते तुम्ही करतील तर। प्रभू सर्व लोकांमध्ये आपल्या थोर बनवण्यासाठी तयार आहे, अशा प्रकारे मजबूत बनवीन की मात्र सैतानिक शक्ती, दुष्ट आत्म्याची शक्ती मात्र पूर्ण रीतीने नष्ट होईल। अशा प्रकारे प्रभू आपल्याला मजबूत आणि प्रबल बनवण्यासाठी तयार आहे, थोर आणि श्रेष्ठ बनवण्यासाठी तयार आहे। बायबल काय सांगत आहे पा, वचन सांगत आहे इर्मायाला परमेश्वर पित्याने काय म्हटलं, इर्मया 1:18-19 वचनामध्ये देव पिता इर्मयास म्हणत आहे, मी जी तुला वचन दिले ती तू त्या सांग, तुला ज्या गोष्टी मी सांगत आहे त्या
असा परमेश्वर पिता म्हणतो, पहा आज सगळ्या देशाविरुद्ध यहुदाचे राजे त्याचे सरदार त्याचे याजक व देशातील लोक यांच्या विरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर लोहा लोहस्तंभ पितळी कोट असे करीतो। ते तुझबरोबर सामना करतील पण तुझवर त्यांचा वर्चस्मा होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो। देवपित्याने इर्मयास म्हटले की मात्र मित्र श्रेष्ठ बनवित आहे, तू जा माझं वचन ह्या लोकांस दे, माझे स्वर त्यांना दे, मी सांगितले त्यांना सांग, तू त्यांना घाबरू नको, त्यांना भिवू नको, मी तुला लोक संबंधाने तटबंदीचे नगर लोहस्तंभ पितळी कोट असे करीतो, तुला मी मजबूत बनवतो, तुला मी जे काम दिले की तू कर, तू माझे नियम पाळ, मी तुला लोहस्तंभ लोखंडी स्तंभ पितळी परमेश्वर पिता म्हणतो पितळी कोट आणि तटबंदीचे नगर बनवितो, तुला मजबूत, तुला कोणी पाडू शकणार नाही, तुझा कोणी नाश करू शकणार नाही, अशा प्रकारे एक मजबूत भिंत बनवतो तुला मी। तू तुला जे काम दिले ते जाऊन तू कर, तुझा नाश कोणी करू शकत नाही, मी मात्र तुला या सलोका संबंधाने मजबूत बनवत आहे। प्रभू म्हणत आहे मी तुम्हाला थोर करणार, मी तुम्हाला मजबूत बनवणार, जर तुम्ही माझे नियम पाळणार, मी तुम्हाला जे काम दिले कार्य दिले जर ते तुम्ही करणार तर। लोकांना तुम्हाला भिण्याची गरजच नाही, म्हणजे तुम्ही लोकांना भिवू नका, कारण मी तुम्हाला त्या लोकांमध्ये मजबूत करत आहे, मी त्या लोकांमध्ये तुम्हाला थोर आणि श्रेष्ठ बनवत आहे, कारण मी तुमच्या बरोबर आहे, प्रभू आपल्या बरोबर आहे, प्रभू आपल्याला मजबूत बनवत आहे। प्रभूने काय म्हटले इर्मयाला, ते तुझबरोबर सामना करतील पण तुझवर त्यांचा वर्चस्मा होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर असणार। ते लोक येते तुझ्याशी सामना करण्यासाठी पण परंतु त्यांचे तुझ्यावर काहीच चालणार नाही, कारण मी तुझ्या बरोबर आहे। प्रभू म्हणतो प्रभू आपल्या बरोबर आहे, प्रभू आपल्याला मजबूत करत आहे, थोर करत आहे, श्रेष्ठ बनवत आहे, आपण थोर बनणार, प्रभूची सेवा करणार, मात्र आपण सुरुवातीपासून प्रभूचे नियम पाळायला सुरुवात केली पाहिजे। आज्ञा नियम पाळताना त्या प्रकारे प्रभू आपल्याला मजबूत बनवणार, आपण प्रभूचं काम अनेक गावात नगरात देशात शहरात आपण करू शकणार, कारण प्रभूने आपल्याला मजबूत बनवलेले, आपल्याला भिण्याची गरज नाही। प्रभूने इर्मयाला म्हटलं जर तू त्यांना घाबरला तर मी तुला घाबरावी, 17 वचनात इर्मया 1:17, जर तू त्यांना घाबरलास तर मी तुला घाबरवी। आपण लोकांना घाबरले तर देव आपल्याला घाबरणार, आपल्याला घाबरण्याची भिण्याची गरजच नाही, प्रभू आपल्या बरोबर आहे, प्रभूने आपल्याला मजबूत केलेले आहे, प्रभू आपल्या जीवनात कार्य करत आहे। इर्मया 5:14 परमेश्वर पिता काय म्हणत आहे, यामुळे परमेश्वर पिता सेनादी देव म्हणतो तुम्ही असे बोलता म्हणून पहा मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सर्वत असे करील आणि तो त्यास खाऊन टाकेल। वचन काय सांगते परमेश्वर पिता म्हटलं, यामुळे तुम्ही असे म्हणतात ना, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी, परमेश्वर पिता या इर्मया संदेशास म्हणत आहे मी माझे शब्द तुझ्या मुखात अग्निसारखे करीन आणि हे लोक सर्वर असे करीन आणि तो त्यास खाऊन टाकेल, अग्नी त्यांना नष्ट करून टाकेल। प्रभू म्हणत आहे मी तुम्हाला मजबूत करत आहे, माझे शब्द तुमच्या मुखात जणू काही मी अग्निसारखे करत आहे। इर्मया 6:27 तू त्यांचा मार्ग जाणावा व पारखावा म्हणून मी तुला माझ्या लोकात पारख करणारा, म्हणजे टहळणीचा बुरुज टहळणीचा बुरुज व दुर्ग असं ठेवले आहे। काय म्हटलं परमेश्वर पिता निर्मयाला, तू त्यांचा मार्ग जाणावा पारखावा म्हणून मी तुला माझ्या लोकात पारख करणारा, टहळणीचा बुरुज आणि दुर्ग असे करून ठेवलेले आहे, तुला मी बुरुज बनवले दुर्ग बनवले मजबूत की तू त्यांच्यावर पाहणी करू शकेल म्हणून लोकांवर माझ्या लोकांच्या संबंधाने मी तुला मजबूत करून ठेवलेलं आहे। तुला कोणी पाडू शकत नाही, तू
तुला कोणी नष्ट करू शकत नाही, तुझा कोणी नाश करू शकत नाही, अशा प्रकारे मित्र मजबूत बनवत आहे म्हणून परमेश्वर पिता म्हणत आहे. आपल्याला प्रभूचं काम करायचं, प्रभूचे नियम पाळायचे, आज्ञा पाळायचे, दुखेलेला सहाय्य करायचंय, पाप वाईट सोडू द्यायचंय, म्हणजे प्रभू आपल्याला मजबूत बनवणार, प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, प्रभूची सेवा आपल्याला करायचंय, प्रभूचे काम करायचंय, कारण प्रभू सर्व लोक संबंधाने आपल्याला मजबूत बनवतोय. त्यामुळे आपण आपल्याला लोकांना भिण्याची गरज नाही, तर प्रभूने लोकांमध्ये आपल्याला मजबूत बनवलेले आहे. म्हणून उलट अनेक लोक भय बाळगून परमेश्वर पित्याकडे वळतील की प्रभू कशा प्रकारे आपल्याद्वारे कार्य करत आहे. हे जेव्हा लोक पाहतील तेव्हा ते भय बाळगून प्रभूकडे वळतील, त्यांचा उद्धार होईल, त्यांचे परिवर्तन होईल, त्यांच्या मनाचे परिवर्तन होईल, त्यांच्या हृदयाचे परिवर्तन होईल आणि ते पापी जीवन टाकून प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळतील. म्हणून प्रभू म्हणत आहे, मी तुला मजबूत बनवत आहे, मी तुला मजबूत करत आहे. यजकेला देव पित्याने काय म्हटलं पहा, यजकेला पुस्तकामध्ये 3:7-8 वचनामध्ये परमेश्वर पिता यजकेलाच म्हणतो, पण इस्रायल घराने तुझं ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाही. इस्रायलचे सगळे घराणे कठीण कपालाचे व कठीण हृदयाचे आहे. पहा, मी त्यांच्या मुद्रेसारखी तुझी मुद्रा वज्रप्राय करीतो, त्यांच्या कपालासारखी तुझे कपाल कठीण करीतो. मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय करी कठीण करीतो, त्यास भिवू नको, त्यांच्या कटाशाने कापू नको, ती तर फितुरी जात आहे. 9 वचनापर्यंत परमेश्वर पिताने यजकेला काय म्हटलं, जा मी तुला माझा संदेश देतो, माझं वचन देतो, जा इस्रायल लोकांना माझं वचन सांग, त्यांना भिवू नको, त्यांना घाबरू नको, ते तुझे ऐकायचे नाही, पण तरी तू जा आणि माझे वचन सांग. ते ऐकू ते नाही, तुझं काम तू कर. निधान त्यांच्याकडे कोणी संदेश तर गेला होता हे तरी त्यांना कळेल, तर तू जा आणि माझं वचन त्यांना दे. मी तुला मजबूत बनवतो, मी तुला परमेश्वर पिताने काय म्हटलं, मी त्यांच्या मुद्रेसारखी तुझी मुद्रा वज्रप्राय करीतो, त्यांच्या कपालासाठी तुझे कपाल कठीण करतो, मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करीतो, मी तुझे शब्द मजबूत बनवतो, मी तुझे कपाल मजबूत बनवतो. या शब्दाद्वारे मात्र माझ्या वचनाद्वारे तू त्यांना सांगू शकणार, शिकू शकणार. मी तुझे डोके मजबूत करीतो, त्यांना घाबरू नको, त्यांना भिवू नको, जा माझे वचने त्यास सांग. प्रभू म्हणत आहे, हे लोक भले कठीण असले तरी त्यांच्यापेक्षा मी तुम्हाला मजबूत बनवीन आणि तुम्ही माझी वचने त्यांना देऊ शकणार आणि त्यांना बदलवू शकणार, त्यांचं हृदय परिवर्तन करू शकणार. जे पापाने घाणीने भरलेले ते त्याच्यातून काढून तुम्ही त्यांना स्वच्छ हृदय बनवण्यासाठी मदत करू शकणार. तर प्रभू म्हणतो, माझं वचन तुम्ही त्यांना द्या, त्या लोकांना, गावाला, नगराला, कोणालाही तुम्हाला भिण्याची गरज नाही, कारण मी तुम्हाला मजबूत करत आहे त्या लोकां संबंधाने. तुम्ही माझे काम करा, माझे नियम पाला, माझ्या आज्ञा पाला. रस्ता दुरुस्ती करणार तुझा लाभ पडेल, जे तुटलेलं मोडलेलं म्हणजे लोकांचे जे मार्ग थांबलेले आहेत, लोकांनी पापी मार्ग पकडले आणि देवाचे मार्ग सोडलेले आहेत, ते मार्ग दुरुस्त करणारा म्हणजे त्याला चांगले मार्ग दाखवणारा तू बनशील, त्याला देवाचे मार्ग दाखवणारा तू बनला जाशील, त्यांचे वाकडे मार्गावरून त्यांना तू सरळ मार्गावर आणू शकशील. जा माझे काम कर. प्रभू येशू आपल्याला त्याचं काम, त्याचं कार्य देते की आपण ते करावे, कारण प्रभू सर्वांमध्ये आपल्याला मजबूत बनवते, म्हणजे आपल्याला कोणाला भिण्याची गरज नाही, आपण कोणाला भिवू शकणार नाही, कारण प्रभू आपल्या बरोबर आहे. पुढे बायबल सांगते, वचन सांगते मिखा 4:13 वचनामध्ये मिखाच्या बाबतीत परमेश्वर पिता मिखा काय म्हणत आहे, सिऊनपणे उठ, मल्ली कर, मी तुझ्याशी लोखंडासारखे व तुझे खून पितळेसारखे करीतो, तू अनेक राष्ट्राचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वरा वाशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाशील.
वचन सत्य सियोन करणे उठ यरुशलेम करणे उठ सियोन करणे उठ म्हणजे यरुशलेम उठ सियोन करणे म्हणजे प्रभूच्या कन्यानो प्रभूच्या लोकानो तुम्ही उठा वचन सत्य के मात्र मल्ली करायला सुरुवात कर प्रभूच्या शेताची कापणी झाल्या त्या मल्ली कर गहू साठव प्रभूची वचने लोकांच्या हृदयामध्ये साठवायला सुरुवात कर प्रभू आपल्या प्रत्येकानं मनात उठा मल्ली करा चला अशा प्रकारे गहूचा साठा मल्ली करून जसं की गहू असो भात असो हे कोणती धान्य असो जे गवतापासून पेंढ्यापासून वेगळी करण्यात येते वचन सांगते मल्ली करा धान्य गोळा करण्याची वेळ आहे वचनात लोकांच्या हृदयात पेरण्याची वेळ आलेली आहे वचन लोकांच्या हृदयात गोळा करा वचने लोकांच्या हृदयामध्ये पेरणी करा उठा मल्ली करा मी तुझ्याशी लोखंडासारखे व तुझी खूर पितळीसारखी करीतो तू अनेक राष्ट्राचा चुराडा करशील मी तुला इतके मजबूत करतो लोखंडासारखे पितळीसारखे तू अनेक राष्ट्राचा चुराडा करशील तू सर्व सैताने गोष्टीचा चुराडा करशील वाईट गोष्टीचा चुराडा करशील आणि अनेक आत्मे तू देवाकडे वळवशील त्यांची कमाई परमेश्वर वाशील त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाशील कारण त्यांच्या आत्मे प्रभूकडे वळणार लोकांचा उद्धार होणार परिवर्तन होणार अनेक आत्मे परमेश्वराकडे वळणार म्हणून प्रभू म्हणतो उठा माझं माझं काम करा माझ्या स्वतःची घोषणा करा लोकांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांना माझं वचन द्या त्यांच्या आत्मे वाचवा त्यांच्यामध्ये माझी वचने गोळा करा पेरणी करा मी तुम्हाला लोखंडासारखे आणि पितळीसारखे मजबूत करेन प्रभू आपल्याला मजबूत करत आहे की आपण प्रभूचे काम करावे प्रभूची सेवा करावी प्रभूचा प्रसार करावा म्हणून बायबल सांगते जबरिया पुस्तकामध्ये 3:1-2 तेव्हा मुख्य याजक योशुआ हा परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा असे त्याने त्याला मला दाखविले मग परमेश्वर सैतानास म्हणाला अरे सैताना परमेश्वर तुला धमकी देऊ यरुशलेम आपल्याशी करणारा परमेश्वर तुला धमकी देऊ हा अग्नीतून काढलेले कोळी नव्हे काय सैतान योशुआ मुख्य याजक योशुआ याच्यावर दोषारोप करत होता तेव्हा वचन सांगत आहे परमेश्वर पिता म्हणत आहे की मात्र सैताना धमकी देत आहे की परमेश्वर तुला धमकावं तुला धमकी देऊ हा अग्नीतून काढलेला कोळीत नव्हे का योशुआ अग्नीतून काढलेला एक कोळी बघा जेव्हा आपण आग पेटवतो त्या आगीमध्ये लाकडं टाकतात आगीत लाकडे टाकल्यानंतर ती लाकडं जी आहे ती आगीमध्ये अग्नीमध्ये जळून जातात ती पूर्ण जळल्यानंतर त्याची आग बनते पूर्ण ती जी लाकडं आहेत ती आगीसारखी लाल भडक होतात पेटल्यानंतर आणि ती कोळीत बनल्या जाते आगीसारखं लाल भडक त्याला कोणी हात लावू शकत नाही हात लावल्यानंतर चटका लागणार भाजणार हात ती कोळीत बनल्या जाते आगी टाकल्यानंतर आगीद्वारे बायबल सांगते परमेश्वर पिता योशुआ विषयी म्हणत आहे हा अग्नीतून काढलेला कोळीत नव्हे का परमेश्वर पिताने मुख्य याजक योशुआला अग्नीतून काढलेलं कोळीत बनवलं सैतान त्याच्या विरुद्ध निंदा करत आहे पण परमेश्वर पिता सैतानाला धमकावत आहे आणि म्हणत आहे योशुआ अग्नीतून काढलेले कोळीत आहे म्हणून जो त्याला हात लावी दुसरी करू शकते त्याला हात लावण्याचा प्रयत्न करील तो भस्म होईल प्रभू आज आपल्याला मजबूत करत आहे भले सैतान घेऊन आपल्याला विरोध करो परंतु प्रभू आपल्या बरोबर आहे तिथे सैतानाची काही चालणार नाही जरूर बाबेल बायबल पुढे काय सांगत आहे पाच जबऱ्या 4:7-10 हे महान पर्वता तू काय आहेस जरुबाबेला पुढे तू सपाट मैदान होशील व तू त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोणशीला पुढे आणेल मग परमेश्वराच्या वचन मला प्राप्त झाले ते हे की जरुबाबेलाच्या हाताने या मंदिराचा पाया घातला त्याचे साथ ते बांधावाचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले हे तू समजशील
तर कार्याच्या अल्परूपाचा दिवस कोणी तुच्छ मानितो काय? ते सात डोले जरुबाबेलच्या हातातील ओलंबा आनंदाने पाहतील, ते परमेश्वराचे डोले जगभर फिरत असतात. जरुबाबेलने ओलंबा घेतला होता मात्र मंदिर बांधण्या संबंधाने. परमेश्वर पिता म्हणत आहे, हे महान पर्वता तू जरुबाबेल पुढे सपाट मैदान होशील. पर्वत सुद्धा मैदान होईल जरुबाबेल पुढे. हा जरुबाबेल ज्याने परमेश्वराचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला, दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला, त्याने लोकांना एकवट केले आणि हा जरुबाबेल पुढे आला. आणि या जरुबाबेलने आणि हा सर्व लोकाने एकत्र होऊन मात्र परमेश्वर पित्याचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. आणि परमेश्वर पित्याचे मंदिर बांधण्यात त्यांना यश आले. परमेश्वर पित्याने ते आशीर्वादाने भरले, अनुग्रहाने भरले, ते मंदिर दुरुस्त झाले. आणि संदेश ते मंदिराला सहाय्य करत होते. ज्यावेळेला इस्रायल लोक मात्र बंदिवासातून परत आले त्या पुन्हा मंदिर बांधण्यात आणि उभारण्यात आले. या जरुबाबेलने मंदिराचा पाया घातला आणि म्हणून परमेश्वर पित्याने म्हटलं या जरुबाबेल पुढे पर्वत मैदान सपाट मैदान होईल. पर्वत सुद्धा त्याच्या पुढे सपाट मैदान होईल. आपल्याला पर्वत डोंगर तर ठाऊक आहे किती उंच असतात, किती मोठे असतात. प्रभू म्हणतो ते पण मैदानाप्रमाणे सपाट होतील. जरुबाबेल इतकं प्रभूने श्रेष्ठ बनवलं की पर्वत सुद्धा त्याच्या पुढे सपाट मैदान होईल. जो प्रभूचं काम करत आहे, ज्याने प्रभूची सिंह आपल्या हातात घेतलेली आहे, त्याला कोणतेही काम अवघड असणार नाही. त्याला किती अडचणी किती संकट आले तरी ती तिथे टिकाव धरू शकत नाही, कारण प्रभूने त्याला थोर आणि श्रेष्ठ बनवलेले. प्रभू त्याच्या बरोबर असणार, त्याला मदत करण्यासाठी, त्याला सहाय्य करण्यासाठी, त्याला अनुग्रहाने आशीर्वादाने भरण्यासाठी प्रभू त्याच्या जोडीला असणार. म्हणून जखर्या 12:6-10 वचनापर्यंत म्हटलेलं आहे वचन सत्य. त्या ठिकाणी त्या दिवशी मी यहुद्यांच्या सरदारास लाकडाखालच्या आगटीसारखे पेंड्याखालच्या जलत्या मशालीसारखे करीन. ते उजवीकडे व डावीकडे सभोवतालच्या सर्व राष्ट्रास खाऊन टाकतील. यरुश्लेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुश्लेमच्या जागी पुन्हा असेल. परमेश्वर प्रथम यहुदाचे डेरे बचावी म्हणजे दाविदाच्या घराण्याचे वैभव आणि यरुश्लेमी निवासी जनाचे वैभव यहुदावर वरचंद व्हावायचे नाही. त्या दिवशी परमेश्वर यरुश्लेमी निवासीचे रक्षण करी. त्या दिवशी त्यातल्या निर्बल दाविदा समान होईल व दाविदाचे घराणे देवा समान म्हणजे अर्थात त्याच्या अग्रग्रामी परमेश्वराच्या दिव्य दूता समान होईल. त्या दिवशी असे होईल की यरुश्लेमवर चढाई करून येणाऱ्या सर्व राष्ट्राचा नाश करण्याची मी खटपट करीन आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुश्लेमी निवासावर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्याने विधीले त्या मत्सकडे ते पाहतील. एकुलते एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करीतो तसा ते त्याबद्दल खेद करीतील. प्रभू म्हणतो त्यावेळी यहुदाच्या सरदारास लाकडाखालच्या आगटीसारखे आणि पेंड्याखालच्या जलत्या मशालीसारखे करीन. ते सभोवतालच्या सर्व शत्रूस नष्ट करतील. तेव्हा मी माझ्या सरदाराचे माझ्या लोकांच्या वतीने लढतात, माझ्या लोकांच्या वतीने लढाई करतात, माझ्या लोकांना सांभाळण्यासाठी त्याला मी मात्र त्या लाकडाखालच्या आगटीसारखे आणि पेंड्याखालच्या जलत्या मशालीसारखे अग्नीसारखे करीन आणि त्यामुळे त्यांचे शत्रू भस्म होतील. आणि त्यावेळेला मी दाविदाच्या यरुश्लेम सर्वांचा बचाव करेन, त्या घराण्याचा लोकांचा बचाव करेन आणि मला ज्याने विधीने त्या माझ्याकडे पाहतील ते लोक. म्हणजे ज्यावेळेला प्रभू येईल त्या प्रभू आपल्या लोकांचा बचाव करेल आणि आपल्या लोकांचा बचाव म्हणजे आपल्या प्रभूच्या लोकांना सहाय्य करणारे, प्रभूच्या लोकांना सांभाळणारे जे सरदार आहे, प्रभूचे सेवक, अशा लोकांना प्रभू अग्नीसारखे करील आणि प्रभू त्यांच्यातून कार्य करून घेईल, त्यांना मजबूत बनवेल मशालीसारखे अग्नीसारखे की कोणी त्यांना नष्ट करू नये म्हणून. तर त्यांच्याद्वारे शत्रूचा सैतानाचा दुष्ट आत्म्याचा नाश व्हावा म्हणून प्रभू आपल्या लोकांना मजबूत करत आहे. हालेलुया. पुढे वचन सत्य येशा 45:7
ईशा 45 अध्यायामध्ये 1-3 वचनापर्यंत कोरेश परमेश्वर म्हणतो कोरेश माझा अभिषिक्त आहे, त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा धरिला आहे, राजा सापल्या कमरा सोडाव्यास मी लावितो, त्याच्या पुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाही असे मी करीतो। परमेश्वर त्याला म्हणतो मी तुझ्या पुढे चालेल, उंच सकल असणारे सपाट करीन, मी पितली दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन, तुला अंधारातील निधी व गुप्त स्थली लपविलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल कि तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलचा देव आहे। हालेलुया हालेलुया। वचन काय सांगत आहे पहा, परमेश्वर पिता या कोरेशाविषयी म्हणत आहे, हाच कोरेश जो पारसाचा राजा होता, ज्याने परमेश्वर पित्याचे मंदिर पुन्हा उभारण्यात यावे, पुन्हा दुरुस्ती करण्यात यावी म्हणून आपल्या भांडारातून सर्व प्रभाचा खजिना जे काही मंदिरासाठी लागेल तो पुरवण्यात यावा म्हणून लेख लिहून ठेवला या कोरेशाने, हे जाहीर केलं होतं कोरेश राजाने जो पारसाचा राजा होता, जो परमेश्वर पित्यावर विश्वासवी व्यक्ती होता, त्याने परमेश्वर पित्याच्या मंदिरासाठी लागणारे साहित्य आपल्या भांडारातून द्यावे म्हणून आज्ञा केली होती, जो देवाचे भय बाळगत होता, परमेश्वर पित्याने त्याला मेंढपाळही म्हटलेला आहे, याचा अर्थ तो प्रभूचा सेवक होता, प्रभूचे नियम पालक होता, म्हणून प्रभूने त्याच्या संबंधाने काय म्हटलं पहा, परमेश्वर पित्याने म्हटलं की मात्र राजाला त्याच्या पुढे मी कमरा सोडाव्यास लावी, त्याच्या पुढे दरवाजा उघडतील, वेशी बंद राहणार नाही, त्याच्या पुढे उंच सकाळ असलेले सपाट मी करीन, पितळी दरवाजा फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन, पितळी दरवाजे सुद्धा त्याच्या पुढे तुटतील तुकडे होतील, मी त्याला इतकं मजबूत करीन की कोणाची सत्ता त्याच्यावर चालणार नाही, राजा सुद्धा त्याला घाबरतील, सर्व धन संपत्ती मी त्याला देईन, मी त्याला अनुग्रह देईन, मी त्याला आशीर्वादित करीन म्हणून प्रभू म्हणते। तर हा कोरेश परमेश्वराचा सेवक होता, प्रभू त्याला मेंढपाळ बनवलेला आहे, प्रभूच्या मंदिराच्या विभक्तीत यशा 44:28 मी कोरेशाविषयी म्हणतो तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल, तो यरुशलेमीविषयी म्हणे ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल, आणि खरोखर या कोरेश राजाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या भांडारातून मात्र धान्य किंवा मात्र धन संपत्ती या सर्व गोष्टी परमेश्वर पित्याच्या मंदिरासाठी पुरवण्यात आल्या देण्यात आल्या, म्हणून प्रभू म्हटलं की मी त्याला अनुग्रह आशीर्वादित करीन, त्याला मी मजबूत बनवीन, जे प्रभूचे नियम पाळत आहे, प्रभूच्या सेवेसाठी सहाय्य मदत करत आहे, दानधर्म करत आहे किंवा प्रभूच्या वचनाचा प्रसार करत आहे, अशा लोकांना प्रभू मजबूत बनवणार, सर्व लोकात त्यांना उंच आणि श्रेष्ठ बनवणार प्रभू, सर्व लोकांमध्ये प्रभू त्यांना खोर करणार, मजबूत बनवणार, आपण प्रभूचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, तर सर्व लोकात प्रभू आपल्याला मजबूत आणि श्रेष्ठ बनवणार। ईशा 41:15-16 पहा मी तुझे तीक्ष्ण नवीन व दुधारे असे मल्लीचे आऊत बनवित आहे, तू डोंगर म्हणून त्याचा चुराडा करशील व टेकड्याचा भुसा करशील, तू त्यास उफलशील, वारा त्यास उडून टाकील, वावळत त्यास उदलून देईल, आणि तू परमेश्वराच्या ठाई उल्लास पावशील, इस्रायलच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील। प्रभू तो मी तुझे तीक्ष्ण नवीन दुधारे असे मल्लीचे आऊत बनवित आहे, तू डोंगर म्हणून त्याचा चुराडा करशील, टेकड्याचा भुका करशील, अशा प्रकारे मी तुला मजबूत बनवत आहे। परमेश्वर पिता म्हणतो आपण प्रभूच्या सेवेसाठी तयार आहोत, प्रभू आपल्याला मजबूत बनवी, ज्या प्रकारे परमेश्वर पित्याने इस्रायला म्हटलं मी तुला मजबूत करीत आहे, तीक्ष्ण नवीन दुधारी असे अशा प्रकारे मल्लीचा आऊत तुला बनवत आहे, तू डोंगर म्हणून त्याचा चुराडा करशील, टेकड्यांचा पण भुगा करशील। प्रभू म्हणत आहे जर तुम्ही माझे लोक बनले
होण्यासाठी तयार आहेत, माझं काम करतात, माझा प्रसार करतात, माझे नियम आणि आज्ञा पाळतात, तर मी पण तुम्हाला मजबूत बनवेन, तुम्ही मजबूत बनते, कोणी तुमच्यावर वर्चस्मा वर्चंड होणार नाही, मी सर्वांवर तुम्हाला श्रेष्ठ करीन. जर आपण प्रभूची सेवा करून पुढे सध्या येशया पुस्तकामध्ये वचन सध्या येशया 54 11-12 वचनात अगदी पिडिलेले वादलाने त्रस्त झालेले सांत्वन न पावलेले मी तुझे पाषाण सुरमई प्रकारे बसवीन आणि निर्मला तुझा पाया घालेन. तुझ्या भिंतीवरील कळस मानकाचे, तुझ्या वेशी लालाचा, तुझ्या भोवतालाचा प्रदेश रत्न खचित करीन. नवी यरुशलेमी बाबतीत प्रभू म्हणते जिथे प्रभूचा निवास आहे किंवा प्रभूने यरुशलेमी निवडली होती आपल्या निवासस्थानासाठी मंदिरासाठी, प्रभू म्हणते मात्र जे जे ठिकाण माझं निवासस्थान आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण प्रभूच्या वचनाचा प्रसार करत आहात, प्रभूचं काम करत आहात, खरोखर जे मंदिर प्रभूच्या नाव उभारले असून ज्या मंदिरात खरोखर प्रभूच्या इच्छेनुसार वचनाचा प्रसार होत आहे, त्या मंदिरातून गोरगरिबांना मदत मिळत आहे, त्या मंदिरात परमेश्वर पित्याचे नियम पूर्णरीतीने पाळण्यात येत आहे, तर प्रभू म्हणत आहे त्या मंदिराला सुद्धा मी मजबूत बनवीन, त्याचे पाषाण मी नील मन्या निघाल. मात्र परमेश्वर पिता म्हणत आहे की त्याचे पाषाण सुरमय प्रकारे बसवीन, नील मन्याने मी तुझा पाया घालेन, तुझ्या भिंतीवरील कळस मानकाच्या, तुझ्या वेशी लालाचा, तुझ्या भोवतालाचा प्रदेश रत्न खचित करीन. मी सुंदर असे मंदिर बनवीन जे माझ्या निर्माणे माझ्या आज्ञेने चालत आहे ते मंदिर मी सुंदर असं बनवीन. जिथे परमेश्वरचे नियम आहे तिथे परमेश्वर मजबूती आणत आहे, सुंदरता आणत आहे. आज आपलं हे हृदय आज आपल्याला परमेश्वराचं मंदिर बनवायचं, म्हणजे मंदिर जे हृदय जे मंदिर आहे ते जर मजबूत स्वच्छ आणि पवित्र करणार आणि त्याच्यात प्रभूला जागा आपल्या हृदयात देणार, तर प्रभू आपल्याला मजबूती आणणार आणि आपल्याद्वारे प्रभू कार्य करून देणार. पुढे पण सध्या यशामध्ये 58:11-12 वचनात जसं की आपण अगोदर पाहिलं की परमेश्वर पिता म्हणतो की जर तू मात्र लोकांना अन्न पाणी देशील, चांगली कृत्य करशील, तर मी तुला मजबूत बनवीन, तुझ्या हाडांना मजबूत बनवीन. प्रभू म्हणते की मात्र मोडी तोडीचा जीर्णोद्धार करणारा मोड तोडीचा जे मात्र बिघडलेलं आहे जे तुटलेलं आहे ते दुरुस्त करणारा असा तू असं तुझं नाव पडेल, रस्ता दुरुस्त करणारा तुझं नाव पडेल. आज लोकांची हृदय बिघडलेली आहे, तुटलेली आहे, लोकांचे जीवन तुटलेले आहे, ते तू दुरुस्त करू शकणार. प्रभू आज आपल्याला दुरुस्त करणारा बनवत आहे. लोकांचे जीवन जे बिघडलेले आहे पापाने, नशेने, वाईट गोष्टीने, ते दुरुस्त करणाऱ्यासाठी प्रभू आपली निवड करत आहे. प्रभू आपल्या कितली मजबूत भिंत बनवत आहे, लोखंडी स्तंभ बनवत आहे, आगीची मशाल बनवत आहे, तीक्ष्ण तलवार बनवत आहे. गिदोनच्या बाबतीत का म्हटलं शास्त्रीय पुस्तकामध्ये 7:13-14 परमेश्वर पित्याने गिदोनाला निवडले, त्यावेळी मिधानी लोक इस्रायल लोकांवर अन्याय करत होते, मिधानी लोक 7 वर्षापर्यंत इस्रायल लोकांचा छळ करत होते आणि ते भरपूर त्रास देत होते इस्रायल लोकांना, आणि अशा वेळी इस्रायल लोकांना सोडविणारा कोणी नव्हता. तेव्हा देवपित्याने गिदोनाला पाचारण केले. तेव्हा गिदोन म्हणत आहे मी कोण, माझे घराणे एक कनिष्ठ घराणे, परंतु परमेश्वर पिता म्हणत आहे मी तुझी निवड करत आहे, तू इस्रायल लोकांना मिधानी लोकांच्या तू सोडवशील. आणि नंतर जेव्हा गिदोन आपल्या सप्तले घेऊन निघाला आपल्या बरोबर एक मनुष्य, आणि मात्र त्या ठिकाणी मिधानाचे दोन मनुष्य एकत्र बोलत होते, मिधानाचा मनुष्य आपल्या स्वप्नाला त्या मिधानी माणसाला सांगत आहे की मला एक स्वप्न पडले होते आणि ते स्वप्न अशा प्रकारे तो सांगत होता की मिधानी लोकांचा नाश होणार आहे आणि ही तलवार मात्र नाश करणार, ती तलवार दुसरी कोणी नसून गिदोन आहे. इस्रायल लोकांची तलवार गिदोन आहे आणि हा गिदोन या मिधानी लोकांचा भुगवा करणार आहे.
हे स्वप्न जेव्हा गिदोनाने ऐकलं तेव्हा गिदोनामध्ये विश्वास तयार झाला. परमेश्वर पित्याने गिदोनाला पुढे आणले आणि गिदोनाला मात्र त्या गिदोनाला इस्रायल लोकांची तलवार बनवून मिधानी माणसाला मात्र स्वप्न दिले की मी गिदोनाला मात्र एक इस्रायल लोकांची तलवार बनवलेली आहे आणि या मिधानी लोकांच्यातून तोच इस्रायल लोकांना सोडवी. आणि खरोखर देव पित्याने गिदोनाद्वारे फक्त 300 माणसांना तो आपल्या बरोबर घेऊन गेला होता. जे कुत्र्याप्रमाणे चाटून पाणी पित होते देव पित्यानेच त्याला म्हटले होते. कुत्र्याप्रमाणे चाटून पाणी पिणारे म्हणजे ज्यांना दाखवलं नाही ज्ञान नाही अशा मूर्ख लोकांना घेऊन जायला सांगितलं होतं देव पित्याने. आणि त्या दिवठ्या घेऊन निघाले आणि परमेश्वर पित्याने तिथे कार्य केले, युद्ध केले. परमेश्वर पित्याने ते 300 लोकांकरवी देव पित्याने इस्रायल लोकांना विजय दिला कारण गिदोनाची तलवार देव पित्याने इस्रायल लोकांवर सॉरी मिधानी लोकांवर चालवली. आणि अशा प्रकारे इस्रायल लोकांचा विजय झाला, इस्रायल लोकांना विजय मिळाला आणि मिधानी लोकांचा नाश झाला. इस्रायल लोकांना स्वातंत्र्य मिळाले, आझादी मिळाली. परमेश्वर पित्याने या गिदोनाने इस्रायल लोकांची तलवार बनवली मिधानी लोकांवर चाल करून जाण्यासाठी. आज देव पिता आपल्याला तलवार बनवत आहे सैतानावर चाल करून जाण्यासाठी. आणि वचनाची तलवार आपल्या हातात आपल्याला घ्यायची. इपिसरस पत्रामध्ये 6:10-18 वचनापर्यंत ही वचनाची तलवार आपल्या जीवनात प्रभू आज आपल्याला देत आहे की वचन घेऊन बायबल घेऊन आपल्याला प्रसार करायचं आहे ज्याद्वारे त्या दुष्टाचे म्हणजे सैतानाचे सगळे बाण आपल्याला विझवता येतील. सैतान शक्य आपल्याला नष्ट करता येईल कारण प्रभू आपल्याला मजबूत बनवत आहे त्याच्या वचनाने, त्याच्या पवित्र आत्मा, त्याच्या सामर्थ्याने आपल्याला मजबूत करत आहे की आपण त्याचे काम करावे, आपण त्याचा प्रसार करावा, आपण त्याच्या वचनाची घोषणा करावी. म्हणून प्रभू आपल्याला मजबूत बनवत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूसाठी तयार व्हा, आपलं जीवन प्रभू येशूच्या समर्पण करा. प्रभूचं कार्य करण्यासाठी उत्साहित बना. प्रभू आपल्या बरोबर असणार, आपल्याला सहाय्य करणार, आपल्याला कधीच टाकणार नाही, कधीच सोडणार नाही, आपल्या प्रत्येकाबरोबर आहे. म्हणून हे प्रभू येशू ख्रिस्ताला युगाने गौरव स्वामी. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.